आजच्या ठळक घडामोडी. राज्यात थंडीच्या पाण्याची घसरण झाल्याने कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीने लातूरमध्ये एकाचा बळी घेतल्याची घटना घडली. मध्यवर्ती बसस्थानकात थंडीमुळे एकाचा मृत्यू झाला असून वैभव पोतदार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथील हे रहिवासी असून पोतदार हे रात्रीपासून बसस्थानक परिसरात होते. सकाळी स्थानकातल्या सफाई कर्मचाऱ्याला पोतदार हे थंडीत कुडकुडत असलेले दिसल्याने त्यांना चादरही देण्यात आली. मात्र थोड्याच वेळात पोतदारांचा मृत्यू झाला. सैराटची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली आहे. बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीच्या पतीची भर रस्त्यात निर्गुण हत्या केल्याचा थरारक प्रकार घडलाय. बहिणीला पळवून नेऊन लग्न केल्याचा राग मनात धरत बीडमध्ये सख्या मेवण्याने बहिणीच्या नवऱ्याची दिवसाढवळा हत्या केल्याचा प्रकार घडल्याने बीड शहर चांगलेच हादरले आहे. सुमित वाघमारे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. बीडमधील गांधीनगर भागात असलेल्या आदित्य इंजिनिअरिंग महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिकणारा मृत सुमित याने 2 महिन्यांपूर्वी भाग्यश्री साबळेसोबत प्रेमविवाह केला. मात्र या लग्नाला भाग्यश्रीचा भाऊ संकेत याचा विरोध होता. सुमित आपल्या पत्नीसह महाविद्यालयात परीक्षा देण्यासाठी आला असता संकेत याने आपल्या मित्रांसह सुमितवर चाकूने हल्ला करून तेथून पसार झाला. घडलेल्या घटनेबाबत आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सुमितच्या नातेवाईकांनी केली असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. आमचा मुलगा तर गेला, तो गेला शाळेत परीक्षा द्यायला गेला होता. मग आता ते पेपर देऊन परत येते वेळेस हे 2 मुलं आली आणि त्या 2-3 मुलांनी त्याच्यावर अचानक वार करून त्याला मारलं. आमची अशी मागणी आहे की आमच्या मुलाचा जसा हे झाला तसं त्या मुलाला अटक करून किंवा त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्यावी. पोटाची खळगी भरणाऱ्या जमिनीचा एकमेव तुकडा बुलेट ट्रेन प्रकल्पास देण्यात ग्रामस्थ विरोध दर्शवत आहेत. गुजरात मध्ये झालेल्या बैठकीत पालघर जिल्ह्यातील शेतकरी आदिवासी बुलेट ट्रेनला विरोध करत बुलेट ट्रेनच्या सर्वेक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या रस्त्यात नागरिकांनी काटे टाकत त्या अधिकाऱ्यांना माघारी पाठवले. तसेच स्थानिक ग्रामस्थांना देशोधडीला लावणारा हा प्रकल्प असल्याने आम्ही विरोध दर्शवत आहोत, यामुळे सर्वेक्षण करू देणार नाही अशी ग्रामस्थांनी भूमिका घेतली. कर्जबाजारी झाल्याने पिंपरी चिंचवड मधील एका कुटुंबाने सुसाईड नोट लिहून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडच्या मोहन नगर येथे हे कुटुंब राहत असून 5 डिसेंबर पासून शिंदे कुटुंब घर सोडून आत्महत्या करतोय असं चिठ्ठीत नमूद करत बेपत्ता झालंय. यात आई वडील व 2 मुले असून त्यांच्यावर 2 ते 2.5 कोटींचं कर्ज असून ते ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय करतात. यात संतोष शिंदे, सविता शिंदे असे दाम्पत्य आहे तर मुकुंद शिंदे व मैथिली शिंदे अशी मुलांची नावे आहेत. प्रतिनिधी शिवाजी काळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. आम्ही गेल्या 35-40 वर्षापासून आम्ही त्यांना ओळखतो. ते एक चांगलं व्यक्ती आहे आमच्या परिसरातील आणि शिंदे कुटुंब म्हणजे आमच्या परिसरात एक चांगलं कुटुंब म्हणून ओळखलं जातं. त्यांचा नोकरी आणि व्यवसाय होता, त्या माध्यमातून त्यांनी कर्ज घेतल्याचं ऐकलं. पण आम्हाला ह्याबद्दल कधीच कल्पना नव्हती. कर्ज घेतल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज आलं हे ऐकून आम्हाला प्रथम धक्का बसला की अशा पद्धतीने त्यांच्याबरोबर झालेलं आहे. ठीक आहे. महाराष्ट्र राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणी स्थान मिळावे व तलाठी संवर्गात पदोन्नती द्यावी तसेच जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी शासनाविरोधात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने नांदेड येथे काम बंद व धरणे आंदोलन सुरू केले. 12,626 कोतवालांना जुनी पेन्शन योजना लागू करा, कोतवालांना चतुर्थ श्रेणी स्थान मिळावे तसेच तलाठी संवर्गात पदोन्नती द्यावी या मागणीसाठी शासन विरोधात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे गेले महिनाभर आंदोलन सुरू केले. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने याला पाठिंबा देत नांदेड जिल्हा कोतवाल संघटनेकडून आजपासून काम बंद आंदोलन व धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधाकर डोईवडे, सरचिटणीस शुभम हिंगमिरे तसेच मोठ्या संख्येने कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत. तसेच या आंदोलनानंतर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर भीक मागू आंदोलन करू असा इशारा या संघटनेने दिला आहे. प्रतिनिधी संदीप भालेरावसह आधार न्यूज मुंबई डेस्क. संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे कोतवाल हे जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडच्या समोर धरणे आंदोलन करीत आहोत. जोपर्यंत आमचे हे धरणे आंदोलन या सरकारकडून जोपर्यंत आमची मागणी मंजूर होणार नाही, आमची मागणी अशी आहे
की कोतवालांना चतुर्श्रेणी पाहिजे. चतुर्श्रेणीच्या कर्मचाऱ्याला जे काम आहे त्याच्याहीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये आमचे कोतवाल बांधव कर्तव्य पार पाडत असतात. परंतु या सरकारला थोडीसुद्धा शरम वाटत नाही, लाज वाटत नाही की आम्हाला 10 रुपये चप्पल भत्ता देतात असो. पण आमचे असे एवढे महत्त्वाचे सगळे कामं करत असताना आमचं एकच मागणं आहे की अरे बाबांनो, आम्ही एवढे सगळे महत्त्वाचे कामं करतो तर आम्हाला 5,010 रुपयांमध्ये आमचं कुठलाच विदोर निर्वाह होत नाही. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत राहा आधार न्यूज. अटक केल्यांपैकी मुख्य आरोपी सुमित सेनगुप्ता हा पूर्वी पुण्यातील विप्रो कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत होता. त्याला तब्बल 2.5 लाख रुपये महिना पगार देखील होता. कौटुंबिक वाद व काही कारणास्तव आरोपी सुमितने ही नोकरी सोडली व सध्या तो नवी मुंबईतील वाशी येथे वास्तव्यास आहे. उच्च शिक्षित व भरगच्च पगार असल्याने सुमितला अनेक नशेच्या सवयी लागल्या व त्याने नोकरी सोडली. पैशाची चणचण जाणवू लागली व त्यावरूनच आरोपी सुमित हा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. या आरोपीने एका व्यक्तीची गाडी घेऊन पसार झाला व एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावत पळून गेला. दोन्ही गुन्हे वाशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून वाशी पोलिसांनी CCTV मार्फत आरोपीला 24 तासात अटक केली आहे. या इसमाने या आरोपीने सदर गाडी म्हणून क्रेटा कारमधून सेक्टर 29 येथे 5:30 वाजता दरम्यान एका महिलेची पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ जाऊन तिच्या गाडीत चेन चोरी करून पळून गेला होता. त्यानंतर आम्ही वाशी विभागातील सर्व ठिकाणचे CCTV फुटेज पाहिले असता वाशी सेक्टर 9 येथील गार्डन जवळ ताब्यात घेतलं. बँक थॅशिंग करताना त्यासोबत आणखी एक मित्र होता नितीन अग्रवाल, त्याला पण आम्ही अटक केलेली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुलढाण्यातील निरोड स्मशानात स्वतःला गाडून घेत आत्मक्लेश आंदोलन केले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील निरोड स्मशानभूमीत स्वतःला गाडून घेत आत्मक्लेश आंदोलन केले. यावर्षी शासनाने दुष्काळ जाहीर करूनही अद्यापही उपाययोजना जाहीर केल्या नाही, यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येते. आंदोलनावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती दाखवत त्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी केली. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर, तालुकाध्यक्ष उज्ज्वल चोपडे, सुनील अस्वल सह अन्य कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला. ठाणे किसन नगर परिसरातील 2 मित्रांनी प्राणघातक पिस्तुलासह केलेली मस्करी त्यांच्या अंगणात आल्याचा प्रकार समोर आलाय. यात एकाच्या हातून गोळी फायर होऊन दुसऱ्याच्या आरपार झाल्याची घटना घडली आहे. प्राणघातक पिस्तुलासोबत ओढाओढी करताना पिस्तुलातून गोळी सुटली. ही सुटलेली गोळी मित्र विजय यादव याला लागल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी त्याचा दुसरा मित्र अक्षय पवार याला श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पिस्तुलही हस्तगत करण्यात आली. ताब्यातील आरोपी अक्षय याच्याकडे पिस्तूल कुठून आले व कोणी दिली याचा शोध पोलीस घेत आहेत. गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 2 वैद्यकीय अधिकारी लाच घेताना SCBच्या जाळ्यात रंगेहात पकडल्याची घटना घडली आहे. तक्रारदाराने बुलवलेल्या साहित्याचे देयके मंजूर करण्यासाठी गैरअर्जदार यांनी 20% रकमेची मागणी केली. गैरअर्जदार डॉक्टर मनिंदर जांभूळकर हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दंत विभागात सहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. तर दुसरे गैरअर्जदार डॉक्टर निखिल भरणे हे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानाचे वैद्यकीय समन्वयक पदावर कार्यरत आहेत. यांनी तक्रारदाराकडून रुग्णांना पुरवण्यात आलेल्या ऑर्थोपेडिक साहित्याचे 2 महिन्याचे देयके मंजूर करून देण्याची विनंती केली. तक्रारदाराच्या 2 बिलाचे 1,23,065 रुपये एवढी रक्कम होती. या रकमेच्या तुलनेत 20%पेक्षा 24,000 रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदारास ती रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे
यांची तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पडताळणी केल्यानंतर मनिंदर जांभूळकर याच्या विरुद्ध सापळा रचण्यात आला. या दरम्यान 45,552 रुपयांचे देयके काढून देण्याकरता तक्रारदाराकडे 15,000 रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. यावेळी डॉक्टर निखिल भरणे यांना लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले व यानंतर दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.